नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, येत्या 24 ते 48 तासामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. चला तर आपण व्हिडिओ सविस्तर बघूया. तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा. गडचिरोली या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे येत्या 24 तासामध्ये. आरमोरी तसेच इकडे देसाईगंज तसे या भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. इकडे धानोराला तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो आहे. तसेच इकडे मुलचेरा आहे, तसेच आटपाडी अहेरी, आटपाडीला अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे आणि तसेच मुलचेरा आणि अहेरी या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो येत्या 24 तासामध्ये. तसेच 3 दिवसाचा विचार केला असता या ठिकाणी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. गडचिरोली तसेच आरमोरी देसाईगंज या ठिकाणी पावसाचे प्रमाण थोडे कमी प्रमाणात राहणार आहे. बाकी चामोर्शी तसेच इकडे गोंदिया या भागामध्ये पावसाचे प्रमाण मध्यम स्वरूपाचे राहणार आहे. तसेच इकडे हा जो भाग आहे गोंदियाचा, देवरी तसेच साकोली तिरोरा हा जो सर्वत्र भाग आहे या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे येत्या 3 दिवसामध्ये. या ठिकाणी 24 तासाचा विचार केला असता या ठिकाणी पावसाचे प्रमाण नाही, अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. झालाच तर तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो आहे. मित्रांनो, इकडे सांगरणीला तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो आहे रिमझिम स्वरूपाचा येत्या 24 तासामध्ये. बाकी भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. गोंदियामध्ये देखील अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. तुमसर या ठिकाणी देखील अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. पाऊस पडण्याची शक्यता खूपच कमी आहे. झाला तर कुठे तुरळक ठिकाणी होऊ शकतो. तसेच इकडे भंडारा या ठिकाणी बघू शकता, तिरोरा, तुमसर, साकोली तसेच पवनी या ठिकाणी पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. या ठिकाणी बघू शकता मौंडा या ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो. 3 दिवसाचा विचार केला असता या ठिकाणी भंडारा या ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी असून बाकी जो आसपासचा भाग आहे तुमसर, तिरोरा, साकोली, मौदा तसेच इकडे पवनी या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. इकडे भद्रावती तसेच हा जो भाग आहे या ठिकाणी पाऊस होऊ शकतो. इकडे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघू शकता आपण मूल साकोली तसेच इकडे राजुरा या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. 12 ते 15 मिलीमीटरपर्यंत पाऊस होऊ शकतो आहे. इकडे गुगस रोड या तसेच इकडे भद्रावतीला थोड्या प्रमाणात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे येत्या 24 तासामध्ये. आणि 3 दिवसामध्ये या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. तसेच इकडे बालापूरला बघू शकता या ठिकाणी देखील अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. पावसाची शक्यता खूपच कमी आहे. आणि इकडे नागपूरकडे बघूया आपण. या ठिकाणी 3 दिवसाचा विचार केला असता मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे नागपूर व आसपासच्या भागामध्ये सर्वत्र. तसेच इकडे डोरली आणि कमळेश्वर या ठिकाणी पावसाचे प्रमाण थोडे कमी प्रमाणात राहणार आहे. इकडे सावनेर आणि इकडे परशिवनी या भागामध्ये देखील येत्या 3 दिवसात पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. अंशतः ढगाळ वातावरण तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो. इकडे मौदा या ठिकाणी देखील आपण बघू शकता मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि इकडे हा जो सर्वत्र भाग आहे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. इकडे वर्धाकडे बघू शकता आपण. वर्धा, तुळजापूर, फुलगाव हा जो भाग आहे या ठिकाणी 15 ते 20 मिलीमीटरपर्यंत याच्या 3 दिवसात पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्यम सरी कोसळू शकता या ठिकाणी. तसेच इकडे हिंगणघाटकडे बघू शकता या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. हिंगणघाट, आर्वी तसेच इकडे आष्टी हा जो भाग आहे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तसेच इकडे मोजरीकडे पावसाचे प्रमाण थोडे कमी राहणार आहे. तसेच इकडे 24 तासाचा विचार केला असता या ठिकाणी वर्धा, पुलगाव, हिंगणघाट या ठिकाणी पावसाचे प्रमाण खूप कमी आहे. तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो. तसेच इकडे आष्टी, आर्वी या भागामध्ये, नरखेड या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो. अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. अमरावतीकडे बघूया. या ठिकाणी 30 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडू शकतो आहे येत्या 3 दिवसामध्ये. इकडे अंजनगाव तसेच अचलपूर, चांदूर बाजार या भागामध्ये आपल्याला येत्या 3 दिवसामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. तसेच इकडे दामणगाव रेल्वे, चांदूर हा जो भाग आहे या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस 30 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे या ठिकाणी. तसेच इकडे बघू शकता अमरावतीचा हा जो सर्व भाग आहे या भागामध्ये आपल्याला येत्या 24 तासामध्ये हवामान कोरडे बघायला मिळणार आहे अमरावतीच्या या सर्वत्र भागामध्ये. तसेच इकडे बघू शकता मूर्तिजापूर, दर्यापूर
हा जो भाग आहे हा सर्वत्र कोरडा भाग आपल्याला दिसणार आहे. अंजनपूर, अंजनगाव, अचलपूर हा जो सर्व भाग आहे या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. पावसाची शक्यता येत्या 24 तासामध्ये खूपच कमी आहे या भागामध्ये. तसेच इकडे यवतमाळकडे बघू शकता, या ठिकाणी देखील येत्या 24 तासामध्ये पावसाची शक्यता खूपच कमी आहे. इकडे कळंब बघू शकता, या ठिकाणी देखील अंशतः ढगाळ वातावरण आहे. मित्रांनो, आपण बघतच आहात या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे व पावसाची शक्यता खूपच कमी आहे या भागामध्ये येत्या 24 तासामध्ये. इकडे रुई तसेच इकडे परवा घाटंजी हा जो सर्वत्र भाग आहे यवतमाळ कळंब या भागामध्ये आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. बाभुळगावकडे देखील येत्या 24 तासामध्ये आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे. तसेच इकडे बघू शकता जवई या ठिकाणी देखील आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण दिसणार आहे. जवई आर्णी तसेच इकडे रुई हा जो सगळा भाग आहे या ठिकाणी आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण दिसणार आहे. आणि या ठिकाणी जर या त्या 3 दिवसाचा विचार केला तर आपल्याला बाभुळगाव कळंब आणि काय जादमोड हा यवतमाळ या भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. तसेच आसपासचा जो भाग आहे घाटंजी रुई महुदा या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. आणि हा जो सर्वत्र भाग आहे या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. आता अकोला या ठिकाणी बघूया. अकोला या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. इकडे अकोला, बालापूर, परतूर या भागामध्ये आपल्याला येत्या 3 दिवसामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. इकडे बालापूरकडे देखील शेगाव या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. तसेच इकडे बघू शकता तेलारा, तसेच इकडे दर्यापूर हा जो सर्वत्र भाग आहे या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस येत्या 3 दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि या ठिकाणी 24 तासाचा विचार केला असता इकडे अकोला, आलंदा तसेच इकडे परतूर हा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण दिसणार आहे. इकडे गोरेगावकडे देखील आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण दिसणार आहे. पावसाची शक्यता खूपच कमी आहे. दर्यापूरला देखील अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. दर्यापूर, मूर्तिजापूर, इकडे अंजनगाव या भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच इकडे अकोट, तेलारा, अकोटकडे तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो. तेलाराला या ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि इकडे पातुर्डा, अंदुरा, शेगाव या ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे या भागामध्ये. आणि इकडे बघू शकता कर्जना या ठिकाणी कर्जना, मंगळूरपीर या ठिकाणी 24 तासाचा विचार केला तर वाशिम जिल्ह्यामध्ये आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण दिसणार आहे व पावसाची शक्यता या ठिकाणी खूपच कमी आहे. इंदापूरला बघू शकता आपण या ठिकाणी देखील पावसाची शक्यता खूपच कमी आहे. रिसोडला तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. मित्रांनो, इकडे बघू शकता आपण जयपूर, लोणी, सापदगाव या भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. तसेच इकडे रिसोडला पाऊसचे प्रमाण थोडे जास्त राहणार आहे. 3 दिवसाचा विचार केला असता या ठिकाणी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. रिसोडला पाऊसचे प्रमाण थोडे जास्त राहणार आहे. 35 ते 40 मिलीमीटरपर्यंत या भागामध्ये पाऊस पडू शकतो. तसेच जयपूरला देखील पाऊसचे प्रमाण थोडे जास्त राहणार आहे. इकडे मंगळूरपीरकडे 30 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडू शकतो. इकडे हिंगोलीला 25.8 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा जो भाग बघत आहात आपण हिंगोलीचा या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा येत्या 3 दिवसामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. या ठिकाणी आपण बघू शकता सर्वत्र परिसरामध्ये 30 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. इकडे बासमता, आंध्रपूर या ठिकाणी आपल्याला बघू शकता. इकडे नांदेडवागोला, मुखेड या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. इकडे पूर्णाकडे देखील 25 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. 3 दिवसाचा विचार केला असता या ठिकाणी आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. पावसाची शक्यता खूपच कमी आहे. मुखेड, नांदेड, वाघोला आपण हा सर्वत्र भाग बघू शकता. लोहा तसेच इकडे पूर्णा बघू शकता. इकडे बासमत बघू शकता. या भागामध्ये आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. तसेच इकडे इंदापूर, हिंगोली हा भाग बघू शकता. या ठिकाणी देखील अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे आपल्याला या सर्वत्र भागामध्ये. तसेच इकडला जो भाग आहे या ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो. तसेच आपण हा जो सर्वत्र भाग बघत आहे या ठिकाणी आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. तसेच इकडे बघूया चिखली. चिखलीला आपल्याला
मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. तसेच देऊळगाव, राजा, जालना या ठिकाणी, आंबड या ठिकाणी आज येत्या 24 तासामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. परतूरला देखील येत्या 24 तासामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. जिंतूरला तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. रिमझिम पाऊस राहणार आहे परभणी. तसेच इकडे पाथरीला मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. इकडे माजलगावकडे पावसाचे प्रमाण थोडी कमी राहणार आहे. माजलगाव परळी या भागामध्ये पाऊसचे प्रमाण कमी राहणार आहे. इकडे अहमपूरकडे पाऊसचे प्रमाण नाही, या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच इकडे लातूर, औसा या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. निलंगाना या ठिकाणी आपल्याला पाऊस प्रमाण थोडे कमी प्रमाणात राहणार आहे. उमरगा या ठिकाणी देखील पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. हा जो भाग आहे भास्कल्याना या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. तसेच इकडे तुळजापूर, उस्मानाबाद या ठिकाणी देखील पाऊस प्रमाण थोडे कमी राहणार आहे. 7 ते 8 मिलीमीटरपर्यंत पाऊस होऊ शकतो आहे. रिमझिम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे, आपल्याला बघायला मिळू शकतो. तसेच इकडे बघू शकता या ते 3 दिवसामध्ये या भागाचा विचार केला असता या ठिकाणी आपण बघू शकता बीडकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. आणि 24 तासाचा विचार केला असता या ठिकाणी पावसाचे प्रमाण खूपच कमी दिसत आहे बीडमध्ये. व आसपासचा जो भाग आहे या ठिकाणी आपल्याला चांगल्या स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. 3 दिवसाचा विचार केला असता या ठिकाणी देखील चांगल्या प्रमाणात पाऊस आहे. इकडे जालना बघू शकता, जालन्याला आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे येत्या 3 दिवसात. आणि 24 तासाचा विचार केला असता या ठिकाणी पावसाचे प्रमाण थोडे कमी राहणार आहे. देऊळगाव, राजा तसेच इकडे सिल्लोडकडे बघू शकता आपण या ठिकाणी 10 मिलीमीटरपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो या ठिकाणी येत्या 24 तासामध्ये. तसेच इकडे अजंता, पाचोरा हा भाग बघू शकता, या ठिकाणी देखील आपल्याला पाऊसचे प्रमाण थोडे कमी रिमझिम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. तसेच इकडे परोळा, भुसावळ या भागामध्ये आपल्याला रिमझिम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. इकडे शिरपूरकडे पावसाचे प्रमाण नाही, अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे या ठिकाणी. तसेच इकडे परोळा बघू शकता, परोळा, पाचोरा या भागामध्ये पावसाची मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे येत्या 24 तासामध्ये. तसेच इकडे औरंगाबादकडे बघू शकता आपण, या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. धुळे या ठिकाणी पावसाचे प्रमाण खूप कमी राहणार आहे, रिमझिम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो आहे येत्या 24 तासामध्ये. हा जो सर्वत्र भाग आहे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. इकडे जामखेडकडे देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. उस्मानाबादकडे पावसाचे प्रमाण थोडे कमी राहणार आहे, अंश ढगवे खुरलेले राहणार आहे. आणि येत्या 3 दिवसाचा विचार केला असता या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, व्हिडिओ जरा जास्तच मोठा होत असल्यामुळे आपण नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई या भागाचा आपण पुढील व्हिडिओमध्ये हवामानाचा अंदाज बघणारच आहोत. अजून 2-3 तासांनी हा पुढील अंदाज अपडेट केला जाईल या व्हिडिओनंतर. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटू.